गोलंदाजीसाठी येतोय पहिला षटक टाकण्यासाठी. फ्रंट लाईन गेंदबाज आदिश पहिली ओव्हर केली आहे. आर्कपाटी स्टॅन एन्स आहे. चिराग आणि अजय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. इथून पंचाने लक्ष ठेवायचं आहे कमी वेळामध्ये या पाच षटक कम्प्लीट करायचे, कारण की यानंतर अजून एक सामना खेळायचा आहे. चिराग आणि नो स्ट्राईकला अजय ही सलामीची जोडी. पंचांचा इशारा होतो, सामना सुरू होतोय आणि गोलंदाज आदेश पहिल्या चेंडू टाकतोय राईट मोर द विकेट. आरके पाटील स्टॅन इन करून सामना करतोय चिराग. पहिला चेंडू फ्लर लाईन, जसं चेंडू तसं उत्तर. चेंडू मिडविकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा षटकार पेश करताना इथं पाहायला मिळतो फलंदाज चिराग. संदेश पाटील समोर चिराग हा फलंदाज आहे आणि जर तुम्ही या फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू हाताळाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. षटकार येतोय. एका तरी ट्वेस्टमॅन सांगत आहे की अजयने षटकार मारला आहे. ट्वेस्ट प्रत्येक संघाच्या कर्ज लक्षात घ्यायचं आहे. आपल्या ट्वेस्टमॅनला जर नावं माहिती असतील तरच पाठवून द्या आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये. आदेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. सामना करतो अजय. सुरुवात तर चांगली झाली आहे. पुन्हा एकदा तीच चुकी केली गोलंदाजाने. पुन्हा एकदा शिक्षा मिळेल, कारण की चेंडू सीमेच्या बाहेर. सहा धावांसाठी षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार अजय याच्या माध्यमातून. यस, आपण या चेंडूचा विचार केला तर त्याच प्रकारचा चेंडू होता. तोच फटका, तीच दिशा आणि तोच रिझल्ट. सहा धावा षटकार. क्या बात आहे. संध्याकाळचं वेळ आहे, वातावरण थोडंसं थंडगार झालं आहे आणि गरम शॉट इथं पाहायला मिळतं. दोन षटकार आलेले आहेत. स्क्वेअर लेग पंच कल्पेश पाडेन अफाड मेहनत पाहायला मिळते. चांगली मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी अजय पाटील, कल्पेश पाटील आणि विपुल बॉबी आणि त्याचबरोबर राज पाटील आणि मिथुन. चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पाहूया हॅट्रिकवर आहे फलंदाज. मात्र कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहतोय ते गोलंदाज प्रयत्न केला होता अडून यायचं. अडवलं असतं तर एक रनआउटचं विकेट देखील मिळालं असतं. इथे धाव कम्प्लीट केली जाते. धाव संख्या 13 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचं खेळ येथे सुरू आहे. आदेशाचं धावा खर्च केलेत आतापर्यंत. तीन चेंडू मध्ये 13 धावा खर्च केलेत. चिराग असेल यावेळेस खेळपट्टीवर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडू म्हणून बघितलं, खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचाकडून व्हाईटचा इशारा केलाय. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या 14 धावा धाव फलकावर. या स्पर्धेमध्ये MRF चे चेंडू वापरण्यात आलेले आहेत आणि षटकार. आज रन फेस्टिवल आहे, ज्या प्रकारचे धावा बनत आहेत आजच्या दिवसातील हा आपण पाहतोय. सहावं सामना आहे तेजल 11 आणि डिओ स्पोर्ट ए हा संघ आपण पाहतोय. यावेळी सहाव्यामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे खूप दूर. एकदम कम्प्लीट केले जाईल इथे. चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि ते धावांचं लूटमार सुरू आहे. तीन धावा कम्प्लीट केले इथे फलंदाजाने. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावर आपण पाहतोय तीन धावा कम्प्लीट करताना फलंदाज आपण पाहतोय. चिरा गेला. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा बनलेल्या आहेत इथे तेजल 11 भदवड संघाच्या.
या 20 चेंडू हवे मध्ये आणि सोप झेल सुटली जाते. इथे जीवनदा मेल फलंदाजाला संधी होती इथे अजय याला बात करण्याची, मात्र इथे चुकी केली. एक धाव मेल, धाव संख्या झाली आहे धाव फलका बर 18 धावा झाल्या धाव फलकावर. इथे थोडस चेंजेस झाला आहे. संघाचं नाव तेजल इलेवन दिला होता, मात्र आई एकविरा हा संघाचं नाव इथे असेल. ऑर्गनाइज कमिटी यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. इथे थोडस आपण बघितलं, बॅटवर आले नाहीये चेंडू. षटक समाप्तीचा इशारा, लेगब्याचा इशारा पंजांकडून. शेवटच्या चेंडू एक्स्ट्राची मदत, धाव संख्या झाली आमच्या ऑफिशियल स्कोर संघात 19 धाबा. संदेश वखरे पहिल्या षटकामध्ये 19 धाबा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात, पायाभरणी चांगली पायाला मिळते पहिल्या षटकामध्ये. संदेश पाटील, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, संघाच्या संघनायकाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती सुरुवात मात्र दोन फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळते. तब्बल 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अगदी बरोबर, जर या प्रकारच्या धावा जर झाल्या तर आपल्या 100 आकडा देखील पाहायला मिळेल. आज चांगल्या चांगल्या खेळाडूंचा समावेश आहे आई एकविरा भादवड या संघामध्ये. सागर ठाकरे देखील इथून दिसत आहेत आम्हाला. आज चांगले चांगले खेळाडूंना घेतला आहे सध्या तरी ग्राउंडमध्ये. कल्पेश पाटील ते देखील चांगले क्रिकेटर आहेत. अजय झाला विपुलने आज सकाळी पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पटकवली या स्पर्धेच्या माध्यमातून बॉबी याने. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी स्वर्गीय श्यामने गॅलरी एन कडून गोलंदाजी केली जाईल. डिओ संघाचा करता धरता आहे पॅकर. अब्रा डिओ हा गोलंदाज संघाचा पॅकर आहे, कारण की आर्यन चषकामध्ये माहिती मिळाली होती. पहिली चेंडू या षटकातील, या बीस पहिला चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील झाली होती. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 20 धावा. पण सर बॅटने लागले की एक्स्ट्राची धावा आहे. यस, लेग बॅच इशारा केला आहे. थँक्यू सो मच कल्पेश पाटील. कारण की पंचांचं लक्ष असणं देखील गरजेचं आहे, कारण की एखादी धाव प्रत्येक खेळाडूच कॅरियर बनू शकतो. बघितलं आपण या बीस आपण पाहतो टर्न केलंय चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. काट्याची साईन चेंडू जातो, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कधी का चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो येतोय. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 21 धावा, 21 रन बिना विकेट के नुकसान पर. दुसरे का खेल जारी है. डिओ गेंदबाजी कर रहे हैं. वेलकम रंगनाथ तरे आमचे नाना, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. दुपारचा हा क्षेत्र आहे. या 20 बोल्ड केला जातो इथे, पहिला विकेट डिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आज व्यासपीठावर आपण पाहतोय योगेश म्हात्रे, फेमस टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. मागच्या टुर्नामेंटमध्ये याच ग्राउंडवर मागच्या संडेमध्ये ज्यांनी 12 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडूमध्ये ते 2 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला विजयश्री आणून दिला होता. आणि याच्या अगोदर 2008 अजूनही मला आठवतंय की कनेरीचा संघ होता शिवाजी स्पोर्ट, त्या संघासमोर त्याने 6 षटकार मारले होते इनिंग मध्ये. या 20 आलेल्या षटकार पेश करण्याचा प्रयत्न केला होता तिथे तुषार याने. निर्धाव चेंडू आणि दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी. हरीश माळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी तुषार पाटील आणि सागरसाठी, आणि हॅट्रिकसाठी आहेत हे लक्ष असू द्या.
डिओ पुनः एकदा सामने गैलरी एन करून यावीस खूप कुठेतरी दूर जातोय चेंडू, मिळतील देखील भरपूर धावा, पंच इशारा करतील कल्पेश पाडे सहा धावांच। पुन्हा एकदा आपण पाहतो या खेळून काढल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल या चेंडूवर, षटक समाप्तीचा इशारा करताना पंच कल्पेश पाडेन। तर दोन षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली आहे धावफलकावर 28 धावा, एक चांगली सुरुवात। संदेश वगैरे आपल्याला पाहायला मिळतो, कारण की प्रत्येक षटकामागे 14 धावा बनवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे एकविरा भादवर संघाकडून। चांगली सुरुवात पाहायला मिळते संजय गुलवे। स्पीड अप करा थोडस, पंच आपण लक्ष दे आपण, कारण की अजून एक सामना खेळायचा आहे। जवळजवळ 4:40 झालेत, पहिला चेंडू जयेशचा आपण बघितला, गुडल्या स्वरून पडल्यानंतर बॉम्बसून सर्व इष्टकाच्या हातामध्ये होतोय, निर्धा चेंडूची समाप्ती होते। यावीस पुन्हा एकदा आपण पाहतोय आहे क्षेत्ररक्षक, झाली चुकी मात्र प्रयत्न चांगला। एकच धाव मिळेल इथे, प्रयत्न ही परमेश्वर असं म्हटलं जात आहे। हा नेहमी राहुल भोईर मानेरे जे समालोचक आहे ते म्हणत असतात, प्रयत्न नाहीये जिद्दी आहे, हे क्रिकेट जिद्दी आहे, इथं खेळणं गरजेचं आहे। आपण जर सामना जिंकण्याची ताकद ठेवत असेल तर आपल्याला फिल्डिंग करणं देखील चांगलं आहे आपल्या संघासाठी। तर आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, यावेळेस आपण बघितला पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय, कारण की रेंजच्या बाहेर चेंडू आहे। जयेश यावीस बोल्ड केला आहे इथे, विकेट मिळेल गोलंदाज जयेशला, आउट होतो फलंदाज सागर, बाद होते डगआउट मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळते। भिवंडी टायगर्स आपण तयारीमध्ये राहायचं आणि हर्ष इंटरप्राइजेस संघ आपण देखील तयारीमध्ये राहायचंय। नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येतो सागर ठगरे, यावीस पुन्हा एकदा आपण बघितला
सेलेस्टरच्या हातामध्ये स्लोअर बाउन्सर होता इथे. सागर ठाकरे सारख्या फलंदाजाला बीट केला आहे इथे गोलंदाज जयेश याने. पुणे ही गीता निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुभाष तुम्हाला मला सांगतील की या षटकामध्ये किती धावा गेलेल्या आहेत. दोन धावा फक्त गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली. सध्या तरी आमचे स्कोरर खेळत आहेत. एका इनिंग साठी स्कोरिंगचे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुभाष धुमाल. मिथुन म्हात्रे आमचे स्कोरर. या वीस स्टँड ऑन डिलिव्हर जाईल चेंडू व्यासपीठाच्या वर. तो षटकार छत्तीस धावा झाले दहा फलकावर 36 रन्स. ऐकूया पुढच्या दोन षटकामध्ये सुभाष धुमाल ना धन्यवाद संदेश पाटील. एक वेळा भादोड संघ आपण पाहतो. प्रथम फलंदाजी करताना दोन फलंदाज बाद होऊन फॅलो मध्ये फिरतलेले आहेत. दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. तुषार मॅन फ्रॉम सोनाल आणि त्याच्या समवेत सागर ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. चिराग आणि सागर हे दोन फलंदाज बाद होऊन फॅलो मध्ये फिरतलेले आहेत. आजच्या दिवसामधील सहावा सामना आपण पाहतोय. एक वेळा भादोड विरुद्ध डिओ स्पोर्ट्स या दोन संघामध्ये यानंतर सामना आपण पाहणार होतो. भिवंडी टायगर विपक्ष पाचव्या सामन्यामधील विजय संघ हर शेंटर बाजेस दोन्ही संघाचे संघ नाही सज्ज राहायचा आहे नाणेफेकीसाठी. भिवंडी टायगर संघाचा संघ नाही आणि हर शेंटर बाजेस संघाचा संघ नाही. रोहन भानुशाली याला आपण पुढील सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळी मुस्टाफी फाटका चिन्ह हॉल मध्ये एक्स्ट्रक्शन चेंडू खाली आणि फलंदाज तुषार याची गेली संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. एक वेळा भादोड या संघाचा गोलंदाज मार्कवर चौथ्या षटकातल्यासाठी गोलंदाज इस्त्याग येतो आणि पहिल्याच चेंडूवर सफलता मिळालेली आहे. नवीन फलंदाज केतन येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपळ वगैरे आपण पाहतोय. 36 धावा 36. यावेळी जोरदार अपील आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केलेले आहेत गोलंदाज इस्त्याग याने. गोलंदाज
विकेट हॅट्रिक वर धाव संख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावपेकावर 36 धाव 36 लॉस ऑफ 4 विकेट. डोन फलंदाजी यतीश येतोय. यडकट करण्याचा प्रयत्न, एक संधी होती आणि विकेट हॅट्रिक इथे हुकलेली आहे. चिन्ह होतोय लॉंग शॉप रिजन मधून सीमा पार, नसिबाचा चौकार. धावसंख्या चौकाराने वाढते, धावसंख्या 4 ने वरून झालेली होती 40 धावा. यावेळी पंचांचा वाईटचा शेर होतोय. अवांतचा वाईटच्या रूपाने धावसंख्या 1 ने ओढून दिलेली होती 41. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत भिवंडी टायगर विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नेगाने नाणेबाजीसाठी सज्ज राहायचं आहे. चौथे षटक मार्गस्थ आहे. इस्ते चौथे षटक हाताळत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपेक 41. यावेळी वाईड वर्कर चेंडो, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावांची ललूट करताना फलंदाज तब्बल 3 धावा पूर्ण करतात आणि या 3 धावीने संघाची धावसंख्या उडून झालेली होती 44 44. धावा धावपेकावर पाहायला मिळतात. चौथे षटक मार्गस्थ आहे. सामना करेल फलंदाज सागर. यावेळी चेंडूला टोलवला ते मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फिल करून फेकी करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 46 धावा. यावेळी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलेला लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये क्षेत्रक्षी चेंडू फील करतो, फेकी करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली होती 48. वन शॉटचा इशारा तिथे स्कोरलेगच्या पंचांकडून आलेला आहे. फक्त 1 धाव 47 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. यावेळी अकोटपर्यंत चेंडू, चेंडूला हुक केलेला आहे, फाईन खेळलेला आहे. लॉंग लेग रिजन मधून चेंडू जाते सीमापार, चौकार.
अर्धशतक धावपळकर झलकले गेले आहे, 51 धाव धावपळकर पाहायला मिळतात। प्रथम फलंदाजी करताना आपण बघू एक वेळा भादोडा संघ शेवटचे षटक मार्गस्थ आहे, शेवटचे षटक हाताळण्यासाठी जयेश शाह याला कायम ठेवलेलं आहे संघ नायकाने। यावेळी मात्र बेस्टाइम फटका, चेंडूवाली स्वतः गोलंदाज आणि झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद। विपुल पाटील यांच्याकडून नवीन फलंदाज मिथुन याला पारितोषिक जाहीर झालेलं आहे। 500 रुपयाचा पारितोषिक सावकार किंवा षटकारांची हॅट्रिक जर गेली तर एक षटकारासाठी क्या बात आहे। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक फलंदाज बॅक टू बॅक का दुसरा फलंदाज बाद होतोय, तो आई एकवीरा भादोडा संघाचा सागर ठाकरेच्या रूपाने। दोन चेंडूवर दोन विकेट घेताना जयेश आपल्याला इथे पाहायला मिळतंय। आतापर्यंत तीन विकेट त्याने घेतलेले आहेत, कारण की पहिल्या षटकामध्ये जयेश यांनी देखील एक विकेट घेतला होता, त्यानंतर आता मात्र हॅट्रिकवर आला आहे इथे जयेश। पाहूया स्ट्राईकवर फलंदाज मिथुन आहे आणि विपुल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे षटकारासाठी। विपुल पाटील देखील चांगले क्रिकेटर आहे, सकाळी बघितलं आपण पहिला सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांनी पटकवली होती आणि चालू हंगामाचा जर विचार केला त्यांनी पहिली ट्रॉफी पटकवली आहे असं त्यांनी सांगितलं होतं। सामनावीर फलंदाज मिथुन यावेळी चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज मिथुन याची गेली संपुष्टात। मिथुन याला इथून फक्त सिंगल काढायचं होतं सुभाष धुमाल, कारण की अगोदरच विकेट पडलेला आहेत आणि गोलंदाज हॅट्रिकवर आहे, मात्र पुन्हा एकदा षटकार पेश करण्याचा प्रयत्न केला तिथे आणि त्या जाळ्यामध्ये फसला आहे इथे मिथुन आणि इथे हॅट्रिक पूर्ण केली जाते गोलंदाज जयशाच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय गोलंदाज जयशाच्या माध्यमातून, पहिली विकेट हॅट्रिक टेकणारा गोलंदाज बनतोय जयश या स्पर्धेमधील। हरेश माळी याने देखील बंटीसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक ठेवला आहे षटकारांच्या। यावेळी वाईड ऑर्डर अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय, सरळ निघून जातो 100 हातामध्ये, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता। धावसंख्या स्थिर आहे, धावपळकर आपण पाहतोय 51 धावा, अतिशय चांगली गोलंदाजी, एक चौकार खर्च केल्यानंतर पूर्णपणे वापसी केली, त्यानंतर तीन फलंदाजांना बॅक टू बॅक चेंडूंवर बाधी केलेले। यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र तेवढंच उत्कृष्ट शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतं, सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि फलंदाज बाद होतोय। अतिशय सुरेख झेल पाहायला मिळेल मिकी याच्या माध्यमातून, मॅन फ्रॉम सावेंद्र, एक चांगली झेल इथे पाहायला मिळते। 51 धावसंख्या झाली आणि 52 टार्गेट, 52 रनों का टार्गेट रखा यहाँ पे आई एकवीरा भादवड टीम ने। तर टॉस करण्यासाठी या आपण दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, टॉस करण्यासाठी सुभाष धुमाल असतील टॉस बॉक्स मध्ये। आजचा शेवटचा टॉस, कारण की आज स्पर्धेला एक दिवसाची जी संधी मिळाली होती सुभाष यांना ती संधीचं सोनं केलं त्याने, तर जाता जाता एक टॉस देखील आपण करूया। आपण तुझी इच्छा आता मोरित मराठी बोलतो ना ते बाबा तू जाणार मजा कर। चला संदेश बकरे आपण जा, कारण की सुभाष तुम्हाला थोडस फ्रेश होत आहे।
धन्यवाद। तर मंचावर उपस्थित मान्यवर योगेश दादा, आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपल्या शुभा हस्ते नाणेफेकी उडवली जाईल। यस, आपण पाहू शकतो योगेश दादा जय जोशी इलेवन भादवड संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत। 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय। त्यांच्या शुभा हस्ते आपण नाणेफेकी उडवतोय। तर विनंती असेल योगेश दादा, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानपण व्हायचं आहे। नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकला आहे भिवंडी टायगर संघाचा संघनायकाने। संघाचा संघनायिका माझ्या समवेत आहे अंजला। टॉस के बॉस, क्या करना चाहोगे? फील्डिंग करना चाहूँगा। फर्स्ट फील्ड, कुछ खास रीज़न? बॉलिंग लाइनअप मजबूत है तो हम बॉलिंग से ट्राई करेंगे। इस टूर्नामेंट के बारे में? ये टूर्नामेंट मेरे लिए बहुत लक्की रहा है हमेशा, क्योंकि पहला मैच जो भी खेला था यही टूर्नामेंट, मतलब इधर ग्राउंड से खेला था मैं। संदेश पवार से क्या आशा अपेक्षा रहेंगी? गेम प्लान के हिसाब से भेजा जाएगा। हर्ष एंटरप्राइजेस एक तगड़ा टीम है, इस टीम के सामने किस प्रकार की रणनीति रहेगी? वो ग्राउंड में समझ में आ जाएंगे। थैंक यू वेरी मच। त्यानंतर हर्ष एंटरप्राइजेस संघाचा संघनायक यतीन माझ्या समवेत आहे। यतीन, टॉस इम्पॉर्टंट होता? हो, जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंगच केली असती। निश्चितच आता देखील फलंदाजी करायची आहे। 5 षटकामध्ये भिवंडी टायगर्स या संघाला किती धावांचे लक्ष देण्याचा प्रयत्न असेल? 65 जाण्याचा कोशिश करू। निश्चितच जो संघ तुमचा खेळत आहे त्या संघाबाबत तू समाधानी आहेस का? हो, नक्कीच। या स्पर्धेबाबत थोडक्यात? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल आभार। धन्यवाद। सामन्यासाठी तुला देखील शुभेच्छा असतील। तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, भिवंडी टायगर संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। फलंदाजीसाठी हर्ष एंटरप्राइजेस संघाला आमंत्रित केलंय। मी टॉस बॉक्समधून तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये। यस, ओव्हर टू द सुभाष धुमाल। धन्यवाद संदेश वखारे। हे आपण व्हीआयपी डायचं दृश्य पाहू शकता। वाल भदवाड करिश म्हात्रे यांना आपण पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून सेमी फायनल संघाला जर्सी स्पॉन्सर केले गेलेले आहेत। आणि त्यांच्या समोर रंगनाथ तरे साहेबांना आपण पाहू शकता। तर प्रथम फलंदाजी करताना 51 धावा आपल्या धावपळीवर झळकल्या त्या एकविरा भादवड या संघाने। आणि प्रतिस्पर्धी संघ डिओ स्पोर्ट्स संघासमोर आव्हान ठेवलेले ते 52 धावांचं। तर उभवान येथे 52 धावांचा आणि 52 लक्षाचा पाठला करण्यासाठी दोन्ही सलमीचे फलंदाज मैदानामध्ये। गोलंदाज मार्गावर बंटी येतोय। आदेश आणि मयूर टू ओपनर ऑन द ग्राउंड। जे टार्गेट आहे ते 52 धावांचं। वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे। गोलंदाज बंटे याच्या हातामध्ये, मॅन फ्रॉम सोनाले हेमंत या सोनाचा संघ आहे।
हेमंत उर्फ बंटे जर आपण हॅट्रिक करता तर 500 रुपयाचं प्रतिशिक हरीश माले यांच्याकडून जाहीर झालेला आहे. आणि चेंडू हवे मध्ये पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे दोन धाव पूर्ण करण्याची. एक संधी नक्कीच होती, मात्र संधीचं सोनं तिथे कुठल्याही क्षेत्ररक्षकाला करता आलं नव्हतं. चांगल्या चेंडूच्या हाताने हेमंत उर्फ बंटे याच्या माध्यमातून हे मांडला राईट अमोर द विकेट. यावेळी मात्र लॉफ फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत शॉर्ट स्कोर रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाज आदेशास. आदेश एका धावीने पोहोचतो वैयक्तिक तीन या धावसंघावर. संघाची धावसंख्या पण बोलतोय बिनबाद तीन. यावेळी मात्र फाईन खेळलेला आहे, फाईन लेग रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार धावसंख्या चार ने वाढते, धावसंख्या चार ने वाढून झालेली ते सात धावा. एवढं मात्र मिस्टाईम फटका सेफ लँडिंग होते. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या एक निवडून झाली ते आठ धाव. बावन लक्षाचं पाठलं करताना म्हणतोय डिओ स्पोर्ट्स या संघाला. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे स्कोर लेग रिझर्व मधून, चेंडू जातोय सीमा पार. स्केअर ऑफ द विकेट चौकार. धावसंख्या चार ने वाढते, धावसंख्या चार ने वाढून झालेली आहे ती. धावपळकावर बारा दोन्ही अंगामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या पण होते बारा धावा. यावेळी मिसाईल फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद होतो मिथुन याच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. डिओ स्पोर्ट्स संघाला पहिला आदरा. नक्कीच मिथुनेने मागील चेंडूवर जो झेल पकडला त्या झेलसाठी विपुल पाटील यांच्याकडून उर्फ बॉबी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे, पहिला फलंदाज बाद झालेला आहे झेलबादच्या रूपाने आणि खास योगदान अतिशय उत्कृष्ट झेल तिथे मिथुन यांनी पकडला होता. आदेशाची खेळी संपुष्टात आलेले पहिला आदरा बसतोय तो डिओ स्पोर्ट्स या संघाला आदित्यच्या रूपाने. बारा धावांचं योगदान आदेशाने बाद होण्यापूर्वी बारा धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आणि आदेशाने बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या मदतीने सात धावांचं योगदान दिलेले. मयूर अजूनही खेळपट्टी राय वैयक्तिक पाचव्या धावसंख्य होतोय ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. पॅनल्टीच्या ज्या चार धावा आहेत त्या आम्ही ऍड करतोय आणि सुधारित धावसंख्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपळीवर डिओ स्पोर्ट्स या संघाची 16 धावा एक बाद 52 लक्षाचं बाटला करता डिओ स्पोर्ट्स संघ.
यायले चेंडूला टोलवलंय ते मिडकट 17 मध्ये एक धाव पूर्ण दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र लेजी थ्रो आणि परिणाम स्वरूप दोन धाव पूर्ण, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या दोन ने वाढून झाली 18 धाव, 52 चं लक्ष्य आणि 52 लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय डिओ स्पोर्ट्स सुरू असलेला सामना आहे एकविरा भादुवाड विरुद्ध डिओ स्पोर्ट्स या दोन संघामध्ये। यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू समाप्ती। नितीन पुन्हा एकदा दूरवरच्या टोका करून यावेळी अकोट्या पहिला चेंडू, चेंडूला व्हीर करून दिलेला आहे स्कोर लेगच्या वरून, चेंडू सीमापार षटकार, अतिशय उत्कृष्ट फटका एकच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकून दिला होता स्कोर लेगच्या वरून, 6 धावांसाठी आणि 6 धावेने धावसंख्या मुसंडी मारत धावसंख्या 6 ने वरून झालेली होती 24 धावा। दुसरं षटक मार्गस्थ आहे, दुसरं षटक आदळतो गोलंदाज नितीन, पहिलं षटक बंटी याने आतलं होतं, डिओ स्पोर्ट्स विपक्ष आहे एकविरा भादुवाड या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय। एकविरा ग्रुप आयोजित कलुराम स्मृती चषक 2020 मित्रांनो आपण पाहतोय छत्रपती शिवाजी क्रीडांगण भादुवाड आरके ग्राउंड भिवंडे इथून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जात आहे। प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबच्या द्वारे तसेच ट्रिपल्स वाहिनीवरही पाहू शकता। याला जमिनीलगत हा चेंडू ठेवलेला आहे, एक धाव पूर्ण करतो फलंदाज। न्यू प्रगती क्रीडा मंडळचे सदस्य मानसी संतोष दादा मात्रे यांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे। एकविरा ग्रुप आयोजित कलुराम स्मृती चषक 2020 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम संतोष दादा मात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे। यावेळी माझा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज, एका धावने धावसंख्या करून दिली ते 26 धावा 26। मनीष एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय, 52 लक्ष आहे, निम्मा पल्ला गाठलेला आणि अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता आहे। यावेळी पावलांचा वापर करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन मध्ये थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज, धावसंख्या दोन ने पुढे सरकते, धावसंख्या दोन ने वाढून झाली ते 28 धावा, दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्तीनंतर 14 सरासरीने प्रति षटकामागे डिओ स्पोर्ट्स संघाने आपल्या धावपळकर धावा झळकवल्या त्या 28 धावा। वैयक्तिक 16 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे मयूर आणि त्याला साथ देतोय एका धावेवर फलंदाजी करताना मनीष,
हा बिग शो मित्रांनो आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत अजय पाटील, कल्पेश पाटील, विपुल पाटील, राज पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, एकंदरीत सर्व आई एकवीरा ग्रुप यांच्या अथक परिश्रमातून कालिराम स्मृती चषक 20-20 आपण पाहतोय. दोन षटकांची समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या दिली जाते 28. तिसरे षटक आदळण्यासाठी गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय आमच्या व्यापी राजच्या टोकाकडून. भावेश सामना करेल फलंदाज मनीष. यावेळी फुलटा चेंडू, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. जैसी गेंद वैसी मेहनत, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 34 धावा. या षटकाने मनीष पोचला वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. 52 चा लक्ष्य आणि 52 या लक्ष्याचा पाठला करताना आपण बघतोय डिओ स्पोर्ट्स हा संघ. मनीष उर्फ मिकी मॅन फ्रॉम चाविंद्रा येणाऱ्या फलंदाजर मध्ये. सॉरी मिकी याच येणं बाकी आहे. यावेळी मात्र अरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावीने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढते 35 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यावर मोठा फटका, हवाई फायर आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो अतिशय उत्कृष्ट जबरदस्ती केली होती चेंडूवाऱ्यांनी. जबरदस्ती करताना हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली 41. बावन्न चा लक्ष आहे आणि विशेषरित्या पाठलाग त्या लक्ष्याचा केला जातोय. यावेळी अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निघून जातोय 100 हातामध्ये, मात्र दिशा फरकटले गेलेले आहे. पंचांचा वायर चषक होतोय अवंताचा वायरच्या रूपाने. धावसंख्या सिंगल ओढून झाली होती 42 आणि एक फलंदाजी बाद झालेला आहे. इथून आपण पाहतो डिओ स्पोर्ट्स संघाला अजूनही 10 धावांची गरज आहे. दहा धावांची आवश्यकता आहे. 42 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. तिसरे षटक मार्गास आहे. पूर्णपणे आपण पाहतोय डिओ स्पोर्ट्स हा संघ मजबूत स्थितीमध्ये. दोन फलंदाज जरी बाद झालेले असले तरी यावेळी मात्र क्लीन बॉल, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि फलंदाज बाद होतोय डिओ स्पोर्ट्स या संघाचा. तिसरा मयुराची गेली संपुष्टात.
दोन फलंदाज मिकी येतोय भरना तेरे को बोला ना रामुंडा गरम गरम चाय रामू की तरफ 42 धावा आणि अजून 10 धावांची आवश्यकता आहे कारण 52 चं लक्ष्य आहे चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय डिओ स्पोर्ट्स या संघाला यावेळी केवळ चेंडूला पुश केलेला आहे पुश करो खुश रहो एका धावीवर खुश राहतोय एका धावीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज आणि एका धावीने संघाचे धावसंख्या वाढवून दिलेली आहे ती 43 धावा एका धावीने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज मिकी यावेळी चेंडूला टोलला तर मेगेट याच्या हिजन मध्ये एक धाव पूर्ण करतो फलंदाज एका धावे समाधान आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या वाढून होते ती 44 धावा तीन षटकांची समाप्तन तर डेव्हिस स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून 8 धावांची आवश्यकता आहे डेव्हिस स्पोर्ट्स संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहूया आई एकवीरा भादोड संघ आपल्या होम ग्राउंडवर कुठला चमत्कार करतोय का आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समायोजन कक्षामध्ये सज्ज होत आहेत संदेश पाटील म्हणजे सहकारी समायोजक संदेश वखारे तर 12 चेंडू आणि 8 धावा बनवायच्या आहेत गोलंदाज महेश येतोय षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिला आहे षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय बिगेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट झालाय फलंदाज अब्रार बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे तर निश्चितच आई एकवीरा स्फोट बादवाडा संघ जर या ठिकाणावरनं विजय होतोय तर कल्पेश बाडेल यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल महेश पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे चेंडू निर्धाव निघून जातोय बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या ठिकाणावरनं 8 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी या षटकाची सुरुवात दोन निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाज महेशच्या माध्यमातून तर अब्रार पुन्हा एकदा गोलंदाजी निश्चितच फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे गोलंदाज बोलतोय महेश यावेळेस टॅप केलाय चेंडूला स्वतः गोलंदाज आपल्या फळोत्रमध्ये चेंडू अडवतोय डायरेक्ट किट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अपयशी 45 धावा दफलकर पाहायला मिळत आहेत तर पुन्हा एकदा गोलंदाज स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन टोकाकडनं गोलंदाजी करतोय महेश यावेळेस बॅटची वरची कडा मिस टाईम फटका आहे चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूर होते दोन धावा कंप्लीट झाल्या निश्चितच झेलची संधी होती त्या ठिकाणी मात्र गमावली जाते सागर ठाकरे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते 47 धावा दाफलकर झाल्या आहेत अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे
यावेळेस बॅटची वरची कडा मिथुन झेल खाली झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद मेकी यस अजून 100 रुपयाचा भारताची गाडीकडे आलेला आहे मिथुन यासाठी. पाच धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावर ना महेश. नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये आलाय तर गोलंदाज बोलतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यस अजून एक गडी बाद होतोय. तर अतिशय सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलं आहे गोलंदाज महेशच्या माध्यमातून कारण आत्ता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. डिवॉस फोर्ड संघाला अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना विजय होण्यासाठी. तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचं मनोरंजन केलं जातंय या सामन्याच्या माध्यमातून कारण एक कट टू कट नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज भावेश गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. शेवटचं षटक आहे अंतिम षटक अतिशय महत्वपूर्ण षटक आहे कारण 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी डिवसपोर्ट या संघाला. तर भावेश याला कंटिन्यू ठेवलं याआधी आपण पाहिलं होतं 16 धावा खर्च केल्या होत्या ज्यावेळेस वैयक्तिक पहिलं षटक आतलं होतं. आता मात्र 5 धावा या रोखेल का की त्या उलट संघ विजय होईल. डिवसपोर्ट थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. यावेळेस अतिशय सुरेख फटका सरळ ब्लेडने हा फटका खेळून काढलाय. एक धाव कम्प्लीट झाली यस संघ जर विजय होतोय आई एकवीरा भादोडा संघ तर रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कल्पेश पाडेल यांच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे षटकातील पुढील चेंडू. प्रहारचा लाय अतिशय उत्कृष्ट फटका यस विजयी फटका जयेशच्या बॅटमधून. हार्दिक अभिनंदन डिवॉस फोर्ड हार्ड लक टफ लक ऐ एकवीरा बादवड.